नमस्कार, मी मनाशी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करतोय या घडीच्या सर्वात मोठ्या बातमीनं. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी हे मोठं वक्तव्य केलंय. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत, असंही शरद पवारांनी म्हटलंय. समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत ठाकरे सुद्धा सकारात्मक असल्याचं विधान शरद पवारांनी केलंय. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेससोबत, मात्र कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल. समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास ठाकरे देखील सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरेंची विचारसरणी आमच्यासारखीच आहे. परिस्थिती 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षासारखी होऊ शकते. 1977 मध्ये विरोधकांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. मोरारजी देसाईंची नंतर पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. 1977 मधील मोरारजी देसाईंपेक्षा आज राहुल गांधींना जास्त पाठिंबा आहे.